दोन ते तीन दिवसाची हिस्ट्री असते. ताप येतो, कोकरा येतो, दम ह्याचे कारण खूप आहेत. त्यातलं कोविड आहे. सारी मागच्या वर्षी होतं, त्या मागच्या वर्षी होतं, त्या मागच्या वर्षी कारण बरी होती. ह्या वर्षी आपण एक कोरोना होतो. त्यामुळे आपण आजच्या वेळेला सारीचा रुग्ण हा कोविड अनलेस टू अदर असं पकडतो. म्हणून आपण प्रत्येक सारीचे पेशंट कोविड रिसीव्ह करतो. तो पॉझिटिव्ह असतो सारी कोरोनाप्रमाणे संसर्ग आहे का? सारी कोरोनाप्रमाणे संसर्ग आहे का? सारी हा सिम्पटम आहे. म्हणजे सारी म्हणजे काय? डोकेदुखीसारखा प्रकार. डोकेदुखीचे खूप कारणं आहेत. सारीचे पण खूप कारणं आहेत. सारी एक कारण आहे कोविड. कोविड एक संसर्ग आहे. सारी हा संसर्ग, सारी हा सिम्पटम आहे. त्यामुळे सिम्पटम हा संसर्ग नसतो. जे कारण आहे ते संसर्ग असतं. त्यामुळे कोविड असेल ते नक्कीच आहे. आणि सारींचे रुग्ण वाढण्याचे कारण सर? सारीचे रुग्ण दरवर्षी वाढतात. याच वर्षी असं नाही, चार वर्षाचा रेकॉर्ड काढला. 8.7% मॉर्टॅलिटी रेट आहे चारही वर्षी होती. ही सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल होती. यावर्षी मे मध्ये जास्त काय, कारण बाकी हॉस्पिटल पेशंट ऍडमिट झाले, आपण झाले, म्हणून डेथ रेट वाढलेली दिसते. पावसाळ्यात मृत्यू प्रमाण कसं आहे सर सारीचं? सारीचं मृत्यू प्रमाण 8.7% आहे दरवर्षी. यावर्षी थोडं वाढलेलं आहे मे मध्ये, कारण सगळ्या ऑपरेशन आपल्याकडे आले. त्यात तुम्ही जर पूर्ण सोलापूरचं बघितलं चार वर्ष, तरी 8.7% पण कंटिन्यू. फक्त ह्या वर्षी वाढलं आहे, कारण एकाच हॉस्पिटलला बर्ड झाले. हे जर सारी पेशंट सगळे जे राहिले असते तेवढं राहिले असते. काय म्हणतात, मेडिटेशन करावं, प्राणायाम करावा, व्यायाम करावा, चांगलं खाणं करावं, त्यानंतर इम्युनिटी बुस्टरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, शक्यतो मास्क लावूनच बाहेर पडावं, आणि हात स्वच्छ धुवावे.